जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मला कमेंटमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की गुरुजी, तुमच्या घरातील गौरी म्हणजेच महालक्ष्मी नेमके पाच दिवसांच्या कशा काय? तसेच बुलढाणा शहरामधून सुरडकरताई यांनी सुद्धा मला हा प्रश्न एका त्यांच्या पाहुण्यांच्या मार्फत विचारलेला आहे आणि विनंती केलेली आहे की बाब, इतर ठिकाणी तीन दिवसांच्या गौरी महालक्ष्मी असताना आंधळे सरांच्याच घरी पाच दिवसाच्या गौरी का आहे? शिवाय ह्या गौरी एवढ्या उग्र भयानक का दिसतात? तर मुळामध्ये पहिले तर मी हे सांगू इच्छितो सुरडकर ताईंना आणि सर्वांनाच की आईचं कुठलंही स्वरूप हे भयंकर नसतं, उग्र नसतं, ते आपल्या पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असतं। जसं की महिषासूर मर्दिनीला जर कोणी आई म्हणून बघत असेल तर त्याला तिच्या डोळ्यांमध्ये सुद्धा वात्सल्य दिसतं। कोल्हापूरच्या अंबाबाईचे डोळे सुद्धा वटारलेले आहेत आणि उग्र आहेत, परंतु जो तिचा निस्सीम भक्त आहे त्याला त्या अंबाबाईच्या डोळ्यांमध्ये अपार करुणा आणि प्रेम दिसतं। त्याच पद्धतीनुसार ह्या ज्या पाच दिवसांच्या गौरी आहे ह्या मुळामध्ये उग्र नसून तो बघणाऱ्याच्या दृष्टीनुसार तसा होणारा भ्रम आहे। आता या मागची नेमकी आख्यायिका काय आहे किंवा नेमके ह्या पाच दिवसांच्याच गौरी का स्थापन केल्या जातात या प्रश्नाकडे आपण वळूया। बघा, खरा इतिहास जर सांगायचा तर पहिले आमच्या कुटुंबामध्ये पाच दिवसांच्या गौरी नव्हत्या, तीन दिवसांचंच गौरी पूजन केलं जायचं। आणि देऊळगाव राजा हे माझ्या आईच्या वडिलांचं गाव आहे, म्हणजे मामेकूळ आहे। आता ह्या मामेकुळामध्ये जे या ठिकाणी पहिले कुटुंब राहत होतं तर या कुटुंबामध्ये तीन दिवसांच्या गौऱ्यांची स्थापना होत असे, अगदी नॉर्मली प्रत्येक घरी जशी होते तशी। प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे होते आणि त्यांची कधी राशीवरती तर कधी कोथळ्यांवरती आरास केली जायची। परंतु पुढे विषय असा झाला की आमच्या कुटुंबामधील जवळपास सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आणि या सहा व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही परंपरा खंडित झाली। साहजिकच घरातील सर्व व्यक्ती वारल्यामुळे जे काही गौरीचे मुखवटे होते, कोठ्या होत्या, साड्या होत्या, थोडक्यामध्ये जी ती पेटीच होती ती अख्खीच्या अख्खी पेटी उचलून आम्ही ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केली आणि अशा पद्धतीनुसार ज्या परंपरागत गौराई होत्या त्यांचं आम्ही विसर्जन केलं। त्यानंतर गौराया बसवाव्या असा विचारही माझ्या मनामध्ये आला नाही। परंतु पुढे असं झालं की ज्या वेळेला मी शाक्त पंथाची दीक्षा घेतली, माझे शिष्यमंडळ वाढलं, शिष्यमंडळाने अशी विनंती केली की गुरुजी, आपण जगदंबेची एवढी सेवा करतो तर मंदिरामध्ये गौराई सुद्धा पाहिजे, महालक्ष्मी सुद्धा पाहिजे, तर आम्ही तुम्हाला पाहुण्या स्वरूपामध्ये गौरायांचे मुखवटे देतो, ते तुम्ही बसवा। आणि सर्व शिष्यांच्या आग्रहास्तव मी गौरीचे मुखवटे बसवायला तयार झालो। मग तुम्हाला गंमत सांगतो आणि नावागावासकट गंमत सांगत आहे, कारण कुठलीही गोष्ट बोलावी ती खरी। माझा एक चेला आहे, शिष्य आहे, ज्याचं नाव आहे योगेश शिवलिंग अप्पा कठाळे। हा जातीने लिंगायत वाणी असून हा राहणारा जालना येथील आहे। तर याने मला त्याच्या स्वतःच्या खर्चाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गौरीचे दोन मुखवटे आणून दिले आणि ते मुखवटे त्यांनी मला गणपती बसायच्या दिवशी दिले। ते मुखवटे मी घरामध्ये ठेवले आणि अक्षरशः त्याच रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक स्वप्नदृष्टांत झाला। दृष्टांत या स्वरूपामध्ये झाला की एक वृद्ध महिला ही स्वप्नामध्ये चालत चालत माझ्या घरामध्ये आली। त्या महिलेच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या, केस मोकळे सोडलेले होते, तिच्या पूर्ण कपाळावरती कुंकाचा मळवट होता, थोडक्यामध्ये आराधीन किंवा जोगतीन स्वरूपातील ती महिला होती। आणि त्या महिलेने या ठिकाणी येऊन मला विचारलं की बुवा, जगदंबेचं मंदिर हेच आहे का? मी म्हटलं हो हेच आहे। तर म्हणे मला जगदंबेचं दर्शन घेऊ द्या। मी त्या वृद्ध महिलेला स्वप्नात सांगितलं, आई तुम्ही जगदंबेचं दर्शन घ्या। आता मी हे जे मुखवटे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते हे ओरिजिनलमध्ये सुद्धा देवीजवळच ठेवलेले होते। स्वप्नात त्या महिलेने ते मुखवटे बघितले आणि मला विचारलं की हे मुखवटे कशासाठी आहे? तर मी त्यांना सांगितलं की आई, आता लवकरच महालक्ष्मीचं आगमन होणार आहे, तर तीन दिवसांच्या महालक्ष्म्या बसवण्यासाठी माझ्या एका शिष्याने मला हे मुखवटे दिले आहे, आम्ही यांना उभं करणार आहोत। त्यावरती त्या महिलेने हसून मला उत्तर दिलं की तुझ्या घरामध्ये प्रत्यक्षामध्ये तीन तीन लक्ष्मी उभ्या आहे। म्हटलं म्हणजे? अरे म्हणे रेणुका, सप्तशृंगी आणि तुळजाभवानी ह्याच मुळामध्ये लक्ष्मी स्वरूप आहे, तुझ्या घरामध्ये ह्या वर्षभरासाठी नांदत आहे। मग अशा तीन तीन लक्ष्मी तुझ्या घरामध्ये असताना तू नेमक्या ह्या तीन दिवसाच्या गौराईची स्थापना का करतोस? मग मी त्यांना विचारलं, आई मी नेमकं काय करू? त्यावर त्या महिलेने मला सांगितलं की त्यांनी माझ्या हातामध्ये रेणुका मातेचा मुखवटा दिला, सध्या जो तुम्ही मुखवटा पाहताय शेंद्राचा असा, आणि मला सांगितलं की घे म्हटली ही गौरी आणि पाच दिवसांसाठी ही आदिशक्ती उभी कर, आणि ते स्वप्न भंग पावलं।
दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून गाभाऱ्यामध्ये जाऊन पाहतो तर काय, जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे मला आले होते त्याच्यातील एक मुखवटा खाली पडून आता उंदरांनी पाडला की कसा पडला हे आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाही, कारण त्यावेळेला मंदिरामध्ये CCTV कॅमेरे फिट नव्हते. तो मुखवटा पडून त्याला पूर्ण त्याचं नाक खंडित झालेलं होतं, गालाला चीर आलेली होती आणि अशा पद्धतीनुसार तो मुखवटा खंडित झाला आणि आम्हाला ते मुखवटे उचलून त्यानंतर ते वाहत्या पाण्यामध्ये नेऊन विसर्जित करावे लागले. मग त्यावर्षी आम्ही गौरायांची स्थापना केलीच नाही. मी मनातल्या मनामध्ये याला आई जगदंबेचा कौल किंवा आई जगदंबेचा आदेश या पद्धतीनुसार स्वीकारलं आणि मग मी त्या ठिकाणी पुढच्या वर्षी जगदंबेला ध्यान योगामध्ये विचारलं की मला जो मागच्या वर्षी स्वप्नदृष्टांत झाला त्याचा नेमका अर्थ काय. जगदंबेने मला सांगितलं की जो रेणुकेचा मुखवटा तुला दिसला या स्वरूपामध्ये आम्हाला उभं राहण्याची इच्छा आहे आणि मुळामध्ये हे स्वरूप गौरी नसून ते महालक्ष्मी स्वरूपामध्ये, आम्ही ज्या स्वरूपात आहोत त्या स्वरूपामध्ये तू आम्हाला उभं कर. त्यानंतर मी एक चौकशी केली की व आता रेणुका मातेचे मुखवटे कुठे मिळतात, तर ते मिळतात बुलढाणा चिखली येथे. बुलढाणा चिखली या ठिकाणी रेणुका मातेचे मुखवटे मिळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. त्या ठिकाणी रेणुका देवीचं मोठं मंदिर आहे, शक्तीपीठ आहे. माहूरगडचं ते एक उपस्थान आहे. मग मी चिखलीला गेलो आणि चिखलीला जाऊन मी त्या ठिकाणी दुकानदारांपाशी चौकशी केली. जेवढे देवीच्या मंदिरापाशी दुकानं होते प्रत्येक दुकानामध्ये आम्ही फिरलो की आम्हाला गौरीच्या स्वरूपामध्ये देवीला बसवायचं आहे तर आम्हाला पोकळ मुखवटा द्या. पोकळ याच्यासाठी की जी कोथळी असते, कोठी असते, त्या कोठीवरती पोकळ मुखवटाच बसवावा लागतो कारण त्याला आतून दांडी असते. तर त्या ठिकाणी आम्हाला दुकानदारांनी सांगितलं की पोकळ मुखवटे छापणं एका वर्षापासून बंद झालेलं आहे, तर त्या ठिकाणी फक्त भरीव मुखवटेच येतात. भरीव म्हणजे त्या मुखवट्याला खालून कुठलंही छिद्र नसतं, पूर्ण जड स्वरूपातील भरीव मुखवटे ज्याला आपण देवळीमध्ये देवघरामध्ये ठेवू शकतो पण कोठीवरती ठेवण्यासाठी त्याला जागा नाही. मग अक्षरशः आमचा निराश झाला, नाराजी झाली आणि मग मी जगदंबेला हात जोडून बोललो की आई तू मला जो आदेश दिला तो आदेश या ठिकाणी खोटा ठरत आहे, कारण या ठिकाणी पोकळ मुखवटा नाहीच आहे आणि साधा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुखवटा मागच्या वर्षी तू स्वप्नामध्ये दृष्टांत दिल्यानंतर आपोआप फुटला, म्हणजे तुझी त्या स्वरूपामध्ये बसण्याची इच्छा नाही आहे, मग आता मी नेमकं करू तर काय करू. आणि त्यावेळेला मी थोडासा नाराज झालो आणि नाराज होऊन परतीच्या वाटेला लागलो आणि म्हटलं यावर्षी गौराया बसवायच्या नाही कारण पोकळ मुखवटा मिळालेला नाही. आणि मग असं ठरलं की आपण एखाद्या मूर्तिकाराला स्पेशल ऑर्डर देऊ, त्याला पैसे देऊ आणि त्याच्याकडून तसा मुखवटा तयार करून घेऊ, पण ते काही ताबडतोब होणार नव्हतं, त्याच्यामध्ये आणखीन एक वर्ष गेलं असतं. आणि आम्ही नाराज होऊन वापस निघलो. तुम्हाला खोटं वाटेल, चिखलीमध्ये आम्ही भरपूर पुढे आलो, म्हणजे जवळपास आम्ही गाव सोडण्याच्या तयारीमध्ये. आणि एका ठिकाणी आम्ही चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेलच्या मालकाचा टेबल आणि आमचा टेबल जवळच होता, काउंटर आणि आमचा टेबल. तो आमच्या गप्पा ऐकत होता. आमच्या गप्पांमध्ये आम्हाला पोकळ मुखवटे मिळाले नाही, छापखाना म्हणजे जे पोकळ मुखवट्याचा कारखाना बंद झालेला आहे, आता भरीव मुखवटेच मिळतात वगैरे वगैरे चर्चा सुरू होती. त्यामध्ये त्या दुकानदाराने हॉटेल मालकाने आम्हाला विचारलं की म्हणे तुम्हाला पोकळ मुखवटे कशासाठी हवे. आम्ही त्यांना सांगितलं असं असं कारण होतं, पण मग अख्ख्या चिखलीमध्येही तसा पोकळ मुखवटा नाही आहे, सर्व देवीचे मुखवटे भरीव आहेत. त्यावरती तो दुकानदार हसला आणि आम्हाला म्हटला तुम्हाला 9 ते 10 वर्षापूर्वीचे जुने पोकळ मुखवटे भेटले तर चालतील का. आम्ही म्हटलं का नाही चालणार. तो म्हटला माझ्याजवळ आहे, मी तुम्हाला देतो. आणि आमच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यानंतर त्याने तिथे त्याच्या एका मुलाला काउंटरवरती बसवलं आणि आम्ही त्याच्या गाडीवरती बसून त्याच्या घरापर्यंत गेलो. त्याचं घर जुन्या चिखलीमध्ये होतं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आमची आई जुन्या काळामध्ये रेणुका देवीचे मुखवटे विकत होती, परंतु आता हॉटेलचा व्यवसाय टाकल्यामुळे आम्ही ते मुखवटे विकणं बंद केलं आणि फक्त 5 मुखवटे आता जुने आम्ही संग्रह म्हणून ठेवलेले आहे, ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि त्यांनी मला ते मुखवटे दाखवले आणि जसा आम्हाला पाहिजे तसा पोकळ मुखवटा त्या ठिकाणी मिळाला. आम्ही त्या ठिकाणावरून 5 मुखवटे विकत घ्यायचं ठरवलं, पण ते म्हटले नाही ह्याच्यातील मी तुम्हाला 4 मुखवटे देऊ शकतो, एक मुखवटा आठवण म्हणून आम्हाला आमच्या घरी ठेवायचा आहे. मी त्यांना पैसे देऊ केले, अक्षरशः त्यांनी पैसे घेतले नाही, परंतु मी फुकट मुखवटा आणू शकत नव्हतो. 251 रुपये बळजबरीने मी त्यांच्या हातावरती ठेवले आणि रेणुका देवीचे 4 पोकळ मुखवटे आम्हाला अख्ख्या चिखलीमध्ये एक उलटा एक त्या माणसाकडे, तोही शेवटचा पीस जगदंबेच्या आशीर्वादानेच मिळाले, ते घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर त्या मुखवट्यांना आम्ही शेंदूराचं लेपन केलं. दरवर्षीच आपण शेंदूर लेपन वेगळं करत असतो आणि अशा पद्धतीनुसार
एका मुखवट्याच्या आतून सप्तशृंगी देवीची मूर्ती आहे आणि ही जी तुम्हाला इकडची उजव्या हाताची मूर्ती दिसते हिच्या गळ्यामध्ये सप्तशृंगीचा टाक आहे, मधल्या देवीच्या गळ्यामध्ये तुळजा भवानीचा टाक आहे आणि इकडच्या शेवटच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये माहूरगडच्या स्त्री रेणुकेचा टाक म्हणजेच मूर्ती आहे. थोडक्यात काय तर सप्तशृंगी माता, रेणुका माता आणि तुळजा भवानी या तिघींचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण गौरयांची स्थापना करायला सुरुवात केली. आता सुरुवातीला बरेच वाद प्रवाद झाले किंवा गौरी ह्या 3 दिवसांच्या असतात तर तिसऱ्या दिवशीच विसर्जन करा. तिसऱ्या दिवशी विसर्जन करायचं असं माझ्या मनात बिलकुल नव्हतं, परंतु इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांचं ऐकून त्यांच्या विनंतीचा मान म्हणून मी तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करण्याचं ठरवलं. तर तुम्हाला खोटं वाटेल, अक्षरशः त्याच रात्री पुन्हा मला स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नदृष्टांतामध्ये जगदंबेचं हे 3ही स्वरूप माझ्या स्वप्नामध्ये आले आणि अक्षरशः जशा ह्या आहे या स्वरूपामध्ये मला बोलू लागल्या की तुला आम्ही सांगितलं होतं की आम्ही 5 दिवसांसाठी बसणार आहोत, मग आता आम्ही 3ऱ्या दिवशीच कसं काय जाणार, आम्ही बिलकुल जाणार नाही, तर आमच्या 3ही मिळून 5 दिवस पाहिजे. आणि त्यांनी हा दृष्टांत दिल्याच्या नंतर मी आणखीन 2 दिवस वाढवले आणि या परंपरेला आज जवळपास 9 वर्ष पूर्ण होत आहे. 9 वर्षापासून जगदंबा देवी संस्थान देळोगाव राजा ह्या आपल्या मंदिरामध्ये प्रति गौराई प्रति महालक्ष्मी स्वरूपामध्ये माहूरची रेणुका, वणीची सप्तशृंगी आणि तुळजापूरची भवानी ह्याच उभ्या असतात आणि त्यांचीच आरास आणि पूजा केली जाते. आता राहिला विषय त्यांच्या उग्रपणाचा, तर बघा शेंदुरी दैवत हे नेहमी उग्र असतं. मारुती असेल, काळभैरव असेल, म्हसोबा असेल, रेणुका माता असेल, सप्तशृंगी असेल, हे सर्व शेंद्री दैवत आहेत आणि शेंद्री दैवतांचा शेंदूर म्हणजेच हिंगूळ हे रक्ताचं प्रतीक आहे. त्यांनी जे दैत्याचा वध करून रक्तानी स्नान केलं, हे रक्त त्यांच्या शरीराला चिकटलं, ह्या रक्ताचं प्रतीक म्हणून देवीला शेंदूर लावला जातो. जसं की रेणुका मातेला परशुरामाने सहस्रार्जुन उर्फ कार्तवीर्य राजाच्या रक्तानी स्नान घातलं आणि ते रक्त तिच्या बॉडीला जे चिकटलं त्याचं शेंदूर झाला. वणीच्या सप्तशृंगीने महिषासूर दैत्याचा वध केला, त्याचं रक्त प्राशन करून त्याने स्नान केलं, त्याचा तिचं अंगावरती शेंदूर तयार झाला. त्याच पद्धतीनुसार या ठिकाणी दोन्ही मूर्त्यांना ताजा शेंदूर लावण्यात येतो, शेंदूराचं लेपन केलं येतं आणि त्यामुळे ही महिषासूर मर्दिनी असल्यामुळे, दैत्य मर्दिनी असल्यामुळे, असुर मर्दिनी असल्यामुळे तिच्या नजरेमध्ये तिच्या मूर्तीमध्ये थोडंफार उग्रपणा तेज जाणवणं साहजिक आहे. परंतु आई जगदंबेची वात्सल्य कृपा एवढी आहे की गेल्या 9 वर्षांमध्ये अनेक लोकांच्या नवसाला ह्या महालक्ष्मी पावलेल्या आहेत. 5 दिवसांच्या महालक्ष्मी म्हणून वार्ताहरांनी सुद्धा त्यांची दखल घेतलेली आहे, पेपरमध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत आणि अनेकांच्या नवसाला पावणाऱ्या महालक्ष्मी म्हणून आज त्या नावारूपायाला उदयास आलेल्या आहे. मी घरी असो वा नसो, परंतु सारखी दर्शनासाठी भक्तांची वर्दळ या ठिकाणी 5 दिवस त्यांची सुरू असते आणि ह्या 5 दिवसांच्या त्या विसर्जन झाल्यानंतर कायम स्वरूपातील जगदंबा तर आपल्या मंदिरामध्ये आहेच आहे. तर अशा पद्धतीनुसार मी चॅनलच्या दर्शकांच्या विनंतीला मान देऊन आणि सुरडकर ताईंच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करत आहे. या व्हिडिओचा उद्देश कुठल्याही प्रकारे चमत्काराचा दावा करून अंधश्रद्धा पसरवणे हा नसून सत्य परिस्थिती सांगणे हा आहे. मुळामध्ये ही कहाणी कधी सांगेल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. कारण काय असतं, जेव्हा आपण काहीतरी अशक्यप्राय गोष्ट सांगतो त्यावरती प्रत्येकाचा विश्वास बसेलच असं नाही, परंतु जे काही बोलत आहे ते सत्यपणाने बोलत आहे आणि याचे पुरावे आहे. तुम्ही जे माझ्यासोबत त्यावेळेला शिष्य होते, मंडळ होतं, त्यांची चौकशी आपण करून त्यांच्याकडूनही माहिती घेऊ शकता. तर ही माहिती आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी चॅनलला सबस्क्राईब करा. नमो आदेश.